नमस्कार, मी आकाश टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, CBSE जे SSC बोर्ड आणि SSC बोर्ड एक्झाम आणि HSC बोर्ड एक्झाम होणार आहेत, ज्या सेंट्रल सेकंडरी एज्युकेशनच्या बोर्ड एक्झाम आहेत, ह्या तर होणारच आहेत असं त्यांनी सांगितलेले. तर आत्ताच महाराष्ट्रातल्या ज्या एक्झाम आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या, त्या कदाचित पोस्टपोन होतील किंवा कॅन्सल होण्याची शक्यता आहे. तर जसं की आपल्या महाराष्ट्रातल्या एक्झाम ज्या आहेत महाराष्ट्र बोर्डचे, ते कॅन्सल होणार आहेत. पण CBSE बोर्डाने तसं नाही सांगितलेलं, तर त्यांच्या एक्झाम ज्या आहेत त्या होणार आहेत. तर या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेलं आहे, तर नवीन आर्टिकल आहे या ठिकाणी. तर ते काय बघूयात आपण या ठिकाणी. बघा, CBSE इशू नोटीस टू स्कूल हेड ऑफ बोर्ड एक्झाम 2021 आस्क फॉर अपडेट ऑन अवेलेबिलिटी ऑफ टीचर्स. तर या ठिकाणी जे CBSE बोर्ड आहे त्यांनी त्या स्कूलला स्कूल ज्या जे 10वीचे 12वीचे स्कूल आहेत त्यांना एक नोटीस पाठवली की टीचर अवेलेबिलिटी किती आहे ते विचारण्यासाठी. तर या पार्श्वभूमीवर असं वाटतं की त्या ठिकाणी हे जे आहे ते टीचर अवेलेबिलिटीचे कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी एक्झामचे प्लॅन करत आहेत. तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघूया डिटेल्समध्ये. CBSE बोर्ड एक्झाम 2021 फॉर क्लासेस 10-12 वुड बिगिन फ्रॉम 4 मे. तर या ठिकाणी 4 तारखेपासून एक्झाम चालू होणार आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे. विथ द बोर्ड फेसिंग अ कट शॉर्टेज ऑफ टीचर्स ड्युरिंग द प्रॅक्टिकल एक्झाम, CBSE हॅज इशूड अ नोटीस टू स्कूल अँड वॉर्नेड ऑफ पॅनल्टी. तर या ठिकाणी जे आपल्या CBSE बोर्डच्या एक्झाम ज्या आहेत त्या 4 तारखेपासून चालू होणार आहेत. तर ज्या प्रॅक्टिकल एक्झाम झाल्या त्यामध्ये CBSEने फेस केलं होतं की जे टीचर आहेत ते त्याची कमतरता फेस केली होती. तर CBSE बोर्डने त्याच्यासाठी एक नोटीस दिलेली आणि जे स्कूल नोटीस त्या ठिकाणी त्याचं टीचर्सची अपडेट नाही देणार त्यांना ते पेनल्टी देखील लावणार आहेत असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी बघूयात की जे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे CBSE हॅज इशूड अ नोटीस ऑफ ॲफिलिएट स्कूल इन रिगार्ड द बोर्ड एक्झामिनेशन 2021 इव्हॅल्युएशन. द बोर्ड हॅज आस्क्ड अ स्कूल टू अपडेट टीचर्स इन्फॉर्मेशन ऑन OSS बाय April 10. तर या ठिकाणी 10 एप्रिलच्या अगोदर टीचर अवेलेबिलिटीच्या संदर्भामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती CBSE बोर्डाने मागितलेली आहे. जे स्कूल त्या ठिकाणी ते रिपोर्ट नाही देणार त्यांना या ठिकाणी पेनल्टीसुद्धा आहे up to 50,000 रुपये. त्या ठिकाणी 50,000 रुपयेसुद्धा पेनल्टीसुद्धा लावणार आहेत असं सांगितलेलं आहे. तर CBSE 10th आणि 12th बोर्ड एक्झाम 2021 आर शेड्युल्ड टू बिगिनिंग फ्रॉम May 4. तर 4 तारखेपासून ज्या एक्झाम चालू होणार आहेत. ऑल्सो प्रॅक्टिकल एक्झाम हॅव ऑलरेडी स्टार्टेड. जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत अँड स्कूल आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सम बिटवीन March 1, 2021 टू June 11, 2021. तर या ठिकाणी जे एक्झाम आहेत त्या 1 मार्चपासून ते June 11 कम्प्लीट करायचं असं CBSEने ठरवलेलं आहे. सून आफ्टर CBSE सेंड आउट लिस्ट ऑफ टीचर्स ऑफ एक्सटर्नल एक्झामिनर इट कम्स टू द नोटीस ऑफ CBSE दॅट मेनी टीचर्स हॅव रजिस्टर्ड इन 2021 ड्यू टू द व्हायरस रिॲक्शन्स ऑफ COVID-19 पॅन्डेमिक. त्या ठिकाणी ज्या टीचर्सने COVID-19 पॅन्डेमिकमध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, तर त्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता CBSE बोर्ड जे आहे ते स्कूलकडे त्या ठिकाणी रिपोर्ट मागत आहे टीचर अवेलेबिलिटीचा. तर ह्या नोटीसनुसार असं समजतं आहे की या ठिकाणी CBSEच्या ज्या 10th आणि 12th एक्झाम आहेत त्या नक्की होणार आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.